राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यातीवरून सध्या एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो, कांदा पट्टा असलेल्या नाशिकसह राज्यभरात कांदा निर्यात बंदीवरून रान उठले असताना मतावर डोळा ठेवत गुजरातहून मात्र 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस केंद्र सरकारच्या वाणिज्य व परकीय व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी परवानगी ही दिलेली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कांदा जो काही निर्यात होणार होता त्या कांदा निर्यातीसाठी परवानगी जी देण्यात आली होती ती NCEL या सरकारी कंपनीला परवानगी देण्यात आलेली होती. आणि किती परवानगी देण्यात आलेली होती, किती अत्यल्प प्रमाणामध्ये कांदा निर्यात झाला होता त्याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती. परंतु ही जी काही परवानगी देण्यात आलेली आहे ती परवानगी आता व्यापाऱ्यांना निर्यात करण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ऐन लोकसभा निवडणुकीच्या धुराळ्यात विरोधकांना सरकारवर टीका करण्यासाठी आयते कुलित मिळाले असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गुजरातचे लाड पुरवित असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. गेल्या 8 डिसेंबरपासून कांद्याची निर्यातबंदी करण्यात आलेली आहे, त्यामुळे राज्यात कांद्याचे दर कोसळले. अनेकदा मागणी करूनही सरसकट निर्यातबंदी हटवली गेली नाही. शिवाय तेव्हापासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करत कांदा विक्री करावी लागत आहे. असे असताना देखील केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी परिपत्रक काढले असून यानुसार 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा हा निर्यात केला जाणार आहे. गुजरात राज्यातील मुद्रा पोर्ट, पिपा पाव पोर्ट आणि नावासेवा JNPT पोर्टवरून निर्यात ही परदेशात केली जाणार आहे. विशेष म्हणजे NCEL माध्यमातून निर्यात न करता थेट निर्यातदाराच्या माध्यमातून ही निर्यात होणार आहे. एकीकडे लाल आणि उन्हाळ कांदा कवडीमोल भावात विकला जात असताना केंद्र सरकारच्या विभागाने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून असलेली निर्यात बंदी ही खुली करण्याच्या मागणीवर शासन अद्यापही उदासीन आहे. दुसरीकडे अचानक गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय झाला असून शासनाचे हे धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत नेणार असल्याची टीका हे शेतकरी करत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.